जिल्ह्यातील पाणी टंचाईची कामे तात्काळ सुरू करा असे निर्देश जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बबलू देशमुख यांनी शुक्रवारी झालेल्या जलव्यवस्थापनच्या बैठकीदरम्यान दिले. पाणी टंचाई कृती आराखडा अद्याप तयार झालेला नसल्याने टंचाई असलेल्या गावांची अडचण निर्माण होऊ नये यासाठी तक्रारी आलेल्या गावातील नागरिकांना पाणी उपलब्ध करून देण्याचे नियोजन तयार करा अशा सूचना जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बबलू देशमुख यांनी दिली. जिल्हा परिषदेच्या जलसंधारण समितीच्या सभेत त्यांनी पाणी पुरवठा तसेच सिंचन विभागाचा आढावा घेतला. याशिवाय कपाशीवर पडलेल्या बोंडअळी बोंडसरमुळे पिकांचे नुकसान झाले असून शेतकरी हवालदिल झाले आहेत. जिल्ह्यात संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांच्या नुकसानाचे पंचनामे सादर करण्याचे आदेशही त्यांनी यावेळी दिले. पाणी टंचाई कृती आराखडा अद्याप तयार झालेला नाही, त्यामुळे तालुकास्तरीय टंचाईची कामे स्थानिक स्तरावरच पूर्ण करावीत अशा सूचनाही त्यांनी दिल्या. याशिवाय जिल्ह्यातील सिंचन तलावाच्या कामाचाही या बैठकीत आढावा घेण्यात आला. सभेला उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम टेकाळे, सभापती दयाराम काढे आदींसह अधिकारी आणि पदाधिकारी उपस्थित होते. अनिकेत ठाकरे, विदर्भ न्यूज, अमरावती.